लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळीवीरासारखं काहीतरी बरळायचं. कोणी सुख कडेळ आणि तुतारी एकत्र त्यांनी जे मांडणी केली. खरं म्हणजे हा एक मंगल प्रसंग असतो त्या कुटुंबाच्या, कुटुंबातला त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. आणि त्या ठिकाणी असली राजकारणाची अशा प्रकारची भाषा करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. त्यामध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या तुम्ही टाळ्या घेऊ शकता, पण हे संस्कृती मध्ये बसत नाही. त्यांची शिकवण कोणी दिली, त्यांना कशी दिली, काय म्हणाले हे मला सांगता येणार नाही, परंतु ही संस्कृती नाही. एखाद्याच्या लग्नाला गेले नम्रपणे त्यांचं अभिवादन करावं, नम्रपणे त्यांना शुभेच्छा द्याव्या, पण अशा प्रकारच्या लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळीवीरासारखं काहीतरी बरळायचं हे बरं वाटत नाही. 5 वर्षामध्ये जो खासदार निधी असतो तो खासदार निधी कोल्हेर मतदारसंघामध्ये हे करता आले नाही, संपूर्ण वापरता आले नाही, त्याबद्दल काय सांगा? मी बघितलं नाही त्यांनी काय कसं किती वाटलं काय झालं, पण त्याला यंत्रणा सुद्धा तेवढी जबाबदार असते. एखाद्या खासदाराचा निधी वाटला गेला नाही असं जरी दाखवत असले तरी खासदारांनी त्या संदर्भात पत्र दिलेली असतात, पण त्यांची वर्क ऑर्डर होणं, त्यांची जोपर्यंत बिलं निघत नाही तोपर्यंत तो निधी अखर्ची दाखवला जातो. त्यामुळं कदाचित अमोल कोल्हेने 5 वर्षातले 25 कोटी खर्चसुद्धा केले असतील, पण कदाचित तसे दाखवले नसतील. मला नाही वाटत कुठला खासदार आपला निधी अखर्चित राहावा म्हणून अशा प्रकारचं करतो. हा म्हणजे असेल काहीतरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.